संविधान दिन के अवसर पर सोमवार को संविधान चौक में स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को नागपुर के महापौर संदीप जोशी ने अभिवादन किया, साथ ही उनकी प्रतिमा को पुष्पमाला भी अर्पित की। 26 नवंबर यह दिन भारतीय इतिहास में एक बहुत ही महत्वपूर्ण दिन है। 2 साल 11 महीने 18 दिन की कड़ी मेहनत के बाद 26 नवंबर 1949 को भारतीय संविधान बनकर तैयार हुआ था और इस दिन की याद में संपूर्ण भारत 26 नवंबर का दिन संविधान दिन के रूप में मनाता है। इस वर्ष भी नागपुर में महापौर संदीप जोशी द्वारा गुरुवार को संविधान चौक पर स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की मूर्ति को अभिवादन कर संविधान दिन मनाया गया। इस मौके पर महापौर संदीप जोशी ने अपने विचार भी प्रकट किए। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर 71 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी संविधान या देशाला दिले। कधी कधी विचार येतो की संविधान जर नसतं तर या देशाची स्थिती काय झाली असती, आणि त्यामुळे या देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीला, या देशातल्या प्रत्येक घटकाला, मग तो व्यापारी असेल, उच्च शिक्षित असेल, स्लममध्ये राहणारा मजूर असेल, गोरगरीब असेल, गृहिणी असेल, या सर्वांना आपापल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलाला। आणि त्यामुळे हा जो आजचा दिवस आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। महानगरपालिकेने या ठिकाणी संविधान दिनाची प्रतिकृती बनवायला देखील प्रारंभ केलेला आहे। या ठिकाणी मी नागपूर महानगरपालिकेतर्फे आपणा सर्वांना आपल्या मार्फत संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। 100% याचा मला गर्व आहे की मी नागपूरकर आहे, आणि नागपूरकर असण्याचा जसा अभिमान आहे तसा या बाबीचा देखील अभिमान आहे की संविधान दिन या ठिकाणी साजरा होत आहे।